वाक्प्रचार आणि म्हणी या घटकांवर एम पी एस सीमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. तर या दोन घटकांची तयारी नक्की कशा अर्थाने आणि कशा प्रकारे करायला पाहिजे? खरोखर आहे, वाक्प्रचार म्हणींवर खूपच प्रश्न विचारले जातात आणि याचा मुख्य हेतू असा आहे की उमेदवाराचं भाषिक ज्ञान किती आहे, भाषा कौशल्य किती आहे हे तपासणं. खरं सांगायचं तर वाक्प्रचार आणि म्हणी यांचा अभ्यास हा जेव्हापासून आपण भाषा शिकतो तेव्हापासून सुरू होतो, कारण आपण भाषा ऐकून शिकतो आणि मग आपण बोलायला लागतो, त्यानंतर आपण भाषा लिहायला लागतो. या सर्व प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण शिकतो, त्याचबरोबर अनेक वाक्प्रचार म्हणी पण आपल्या कानावरून जातात. जेव्हा बरेच माणसांच्या बोलण्यात येतं, विशेषतः घरातल्या वडीलधाऱ्या माणसांच्या बोलण्यात वाक्प्रचार आणि म्हणींचा उपयोग आपल्याला जास्त दिसतो. त्यानंतर आपण पुस्तकं वाचतो, लेख वाचतो, आपण चित्रपट पाहतो, नाटकं पाहतो, या सगळ्या मार्गांनी सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत वाक्प्रचार म्हणी येतच असतात. त्याच्यामुळे त्या त्यावेळी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं, त्या ते वाक्प्रचार आहेत किंवा ते म्हणी आहेत यांचा अर्थ समजून लक्षात घेणं, यातून ही मोठी प्रक्रिया आहे. खरं तर ही वाक्प्रचार म्हणींचं ज्ञान वाढवणं ही प्रक्रिया काही एका दिवसात, एका आठवड्यात किंवा खरं तर एका महिन्यात इतकी संपूर्णपणे आपण आत्मसात करू शकत नाही, पण तरी सुद्धा परीक्षेचा अभ्यासासाठी काही आपण गोष्टी ठरवू शकतो निश्चितच. कारण शक्यतो एम पी एस सी ची तयारी करणाऱ्या मुलांकडे खूप कमी वेळ असतो, त्यामुळे कमीत कमी वेळांमध्ये हे जे दोन घटक आहेत तर त्या संदर्भात काही टिप्स तुम्ही देऊ शकाल का? हा, थोडंसं मी सांगू शकेन की जेव्हा तुम्ही वाक्प्रचार म्हणी या घटकाचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त ते वाक्प्रचार म्हणी माहीत असायला हवे आणि दुसरं म्हणजे त्यांचा योग्य अर्थ माहीत असायला हवा. आता जेव्हा आपण अर्थ माहीत असायला म्हणतो तेव्हा तो केवळ पुस्तकात लिहिलेला की हा वाक्प्रचार आणि त्याचा हा अर्थ असं पाठ करण्यात खरं तर अर्थ नाही. कारण काय होतं की त्याचा अर्थ संदर्भानुसार बदलू शकतो. तर त्यावेळी तुम्ही वाक्प्रचार एखादा जेव्हा वाचाल किंवा एखादी म्हण वाचाल तर ती वाक्यात उपयोग करून जर तुम्ही पाहिला त्याचा तर तो अर्थ तुमच्या लक्षात जास्त चांगल्या प्रकारे राहील. आणि यासाठी अजून एक म्हणजे तुम्ही एकमेकांशी बोलताना किंवा तुमच्या लिखाणात असा जर त्याचा वापर करत राहिला तर त्याचा जास्त उपयोग होईल आणि तुमच्या लक्षात चांगला राहील. कारण परीक्षेत तुम्ही ज्या पुस्तकातनं समजा अभ्यास करत असाल किंवा तुम्ही जो अर्थ पाठ केला असाल तोच अर्थ परीक्षेत विचारतील असं नाही. कारण त्याचा जो मूळ अर्थ आहे किंवा त्याचा कधीतरी संदर्भानुसार अर्थ वेगळाही होतो, तर परीक्षेत कोणता अर्थ येईल हे आपल्याला माहीत नाही. आपण पाठ केलेला अर्थ आला नाही तर आपल्याला त्याचं उत्तर येणार नाही असं होऊ शकतं. आणि जे अगदी चूक आहे तर तुम्ही त्या वाक्प्रचाराचा किंवा म्हणीचा अर्थ समजून घ्या, त्याचा वाक्यात उपयोग करा, मग त्याचा अर्थ तुम्हाला कोणत्याही वेगळ्या शब्दात विचारला तरी नक्कीच लिहिता येईल. बरोबर. याच संदर्भातले काही प्रश्न ऍक्च्युली मला पडले. हा, तर एक प्रश्न असाच एम पी एस सी मध्ये आलेला आहे, तो मी वाचून दाखवते. हा, अर्थ नसणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? तर त्यांनी दिलेले ऑप्शन जे आहेत ते आहे गाशा गुंडाळणे, फुगडी घालणे, वाऱ्यावर सोडणे आणि शेवटचा पर्याय आहे राम नसणे. तर नक्की आता या म्हणीचा अर्थ कसा ओळखायचा? बरोबर. अर्थ नसणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता असं त्यांनी विचारलं. यावेळेस त्यांनी अर्थ दिलाय आणि तुम्हाला वाक्प्रचार ओळखायला सांगितलंय. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा की अशा दोन्ही प्रकारे प्रश्न येऊ शकतो. बरेच कधीतरी वाक्प्रचार येतो त्याचा तुम्ही अर्थ ओळखा. तर जेव्हा अर्थ नसणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता असा प्रश्न आहे, तर आपण एक तर आपल्याला एक नजर टाकून चारही पर्याय तपासले पाहिजेत. मुख्यतः खाली सुद्धा पर्याय उत्तर मी जसं सांगितलं की पर्यायी उत्तर ए आणि बी बरोबर आणि फक्त बी बरोबर, म्हणजे काही वेळेस दोन पर्याय बरोबर, काही ठिकाणी एक पर्याय बरोबर, अशा दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे हा प्रश्न थोडासा अवघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण चारही पर्याय वाचले तर गाशा गुंडाळणे याचा अर्थ तिथून निघून जाणे किंवा निघून जायला भाग पडणे असा अर्थ होतो. फुगडी घालणे हे सुद्धा म्हणजे त्याच त्याच गोष्टीत पुन्हा अडकून राहणे. वाऱ्यावर सोडणे याचा अर्थ पण असा येतो की ती एखादी गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा एखाद्याने एखाद्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडले म्हणजे तिची काळजी करत नाहीये किंवा त्या व्यक्तीची कोणतीही काळजी न करणं म्हणजे वाऱ्यावर सोडणे. आणि चौथा पर्याय आहे राम नसणे. तर राम नसणे हा शब्द आपण अर्थ नसणे यासाठी वापरतो, कारण एखाद्या गोष्टी राम नाही म्हणजे काहीच नाही असं आपण म्हणतो म्हणजे अर्थ नाही. मला इथे एक थोडीशी एका गोष्टीचा संदर्भ द्यायला आवडेल, म्हणजे कदाचित त्या गोष्टीवरून हा वाक्प्रचार आलेला असू शकतो. जेव्हा श्रीराम सीतामाईला सोडवून अयोध्येत जेव्हा परत आले त्यावेळी त्यांनी अयोध्येत सर्वत्र आनंदोत्सव सुरू होता आणि त्या श्रीरामांनी सुद्धा सर्वांना भेटवस्तू दिल्या, सर्वांनी खूप आनंद व्यक्त केला आणि सर्वांना खूप मौल्यवान वस्तू दिल्या.
तर श्रीरामांनी हनुमानाला की जो त्यांचा परमभक्त आहे त्याच्यासाठी एक खूप उंची मोत्यांची माळ दिली आणि सर्वांना वाटलं की वा हनुमानाला किती सुंदर माळ मिळाली आणि किती मौल्यवान आहे ती. पण हनुमानाने मात्र ते हनुमान तिथून बाजूला गेला आणि तो प्रत्येक मोती फोडून पाहायला लागला की या मोत्यामध्ये राम आहे का, तो टाकून द्यायचा कारण त्याच्यात राम नव्हता. त्याच्या दृष्टीने ती इतकी उंची मोत्याची माळ सुद्धा त्याच्यात राम नसल्यामुळे त्याची किंमत शून्य झालेली होती. त्यामुळे हा वाक्प्रचार तुम्ही या संदर्भाने पण लक्षात ठेवला तर तुम्हाला पुन्हा कधी राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधायची गरज पडणार नाही. नक्कीच म्हणजे कायम आता ह्या गोष्टीमुळे ही म्हण हा वाक्प्रचार नक्की लक्षात राहील. बरोबर. तशाच प्रकारे अजून एक प्रश्न या परीक्षेमध्ये विचारला होता तो म्हणजे तारे तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता. त्याचे जे पर्याय आहेत ते आहे आकाशातील तारे तोडून आणणे, वेड्यासारखे बोलणे, नवल करणे आणि शेवटचा पर्याय आहे खूप कष्ट करणे. तर आता ह्या प्रश्नाचा पर्यायांपैकी कसे अर्थ लावायचे नक्की. बरोबर. एक लक्षात आली असेल गोष्ट की तारे तोडणे याला पहिला पर्याय आकाशातील तारे तोडून आणणे. जसं आपण म्हणतो की वाक्प्रचाराचा जो वाच्यार्थ आहे की जो शब्दशः अर्थ आहे तो सुद्धा दिलेला असतो पर्यायांमध्ये की जो पटकन मुलांना खरा वाटू शकतो आणि बरेचदा तो तसा नसतो. म्हणजे 95% वाक्प्रचारांमध्ये शब्दशः अर्थ लागू पडतच नाही. त्याच्यामुळे पहिला पर्याय तर इथे योग्य ठरतच नाही की आकाशातील तारे तोडून आणले. आणि अजून एक म्हणजे हे खरोखर कोणाला शक्यच नसतं. त्यामुळे आकाशातील तारे तोडून आणले हे सर्वथा अशक्य गोष्ट आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे वेड्यासारखे बोलणे. वेड्यासारखे बोलणे म्हणजे ज्याला काही संदर्भ नाही, जो म्हणतोय ते खरं वाटत नाही, अशा गोष्टींना आपण वेड्यासारखे बोलणे असं म्हणू शकतो. तर इथे तो पर्याय सर्वात योग्य ठरतो. कारण तारे तोडणे आपण हा वाक्यात वापरून बघितला आपण म्हणतो की ती व्यक्ती फारच तारे तोडत होती. बरोबर. म्हणजे ती व्यक्ती इतकं असंबद्ध बोलत होती की आपल्याला कळत होतं की ते खोटं बोलतंय. बरोबर. पण तरी सुद्धा ती व्यक्ती मात्र ते फुगवून वर्णन सांगत होती तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीने तारे तोडले. तर इथे हा दुसरा पर्याय सर्वात योग्य ठरतो. पुढचा तिसरा पर्याय नवल करणे म्हणजे आश्चर्य वाटणे. बरोबर. तो इथे योग्य ठरत नाही. आणि चौथा पर्याय खूप कष्ट करणे हा सुद्धा पर्याय इथे अजिबातच योग्य ठरत नाही. त्याच्यामुळे वेड्यासारखे बोलणे हा दुसरा पर्याय इथे योग्य आहे. बरोबर. आणखीन एक प्रश्न मॅडम मला विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. त्याच्यामध्ये जे पर्याय त्यांनी दिले ते आहे जीवावर उदार होणे, उतावीळ होणे, खूप कष्ट करणे आणि शेवटचा पर्याय आहे चिंताग्रस्त होणे. बरोबर. तर याचा योग्य पर्याय कसा शोधायचा. आता जीव टांगणीला लागणे इथे थोडासा शब्दशः तुम्ही विचार केलात तर एखाद्याचा जीव जर टांगून ठेवलेला असेल तर त्याला कशी भावना होत असेल. म्हणजे थोडक्यात आपण जगतोय की मरतोय अशा प्रकारे श्वास आपल्याला घेता येतोय की नाही अशी भावना त्याला निर्माण होत असते. तर ह्या अर्थाचा जवळ जाणारा यातला अर्थ आपण शोधू शकतो. पहिला जीवावर उदार होणे म्हणजे अगदी आपण मेलो तरी चालेल पण मी ते काम करणार असं ज्यावेळी म्हणतो तेव्हा आपण जीवावर उदार होणे म्हणू शकतो. उतावीळ होणे म्हणजे खूप घाई होणे, कधी एकदा हे काम होईल. बरोबर. यासाठी अस्वस्थ असणे, येरझरा घालणे तेव्हा आपण उतावीळ होणे म्हणू शकतो. तिसरा पर्याय आहे खूप कष्ट करणे. खूप कष्ट करणे हे सुद्धा इथे लागू होत नाही. म्हणजे जीव टांगणीला लागणे याच्यात त्याचा काहीच संदर्भ मिळत नाही. आणि चौथा पर्याय आहे चिंताग्रस्त होणे. हा पर्याय इथे सर्वात योग्य आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की मुलाला यायला उशीर झाला म्हणून आईचा जीव टांगणीला लागला हे जर वाक्य आहे तर इथे चिंताग्रस्त होणे पण इतकी चिंता वाटणे की आपल्याला जीवाला घोर लागणे असं आपण जे म्हणतो अशा प्रकारे हा वाक्प्रचाराचा अर्थ इथे जोडता येईल आपल्याला. बरोबर. बरोबर. पण उतावीळ होणे हा पण पर्याय मला बरोबर वाटला होता. तर उतावीळ होणे म्हणजे खूप घाई होणे. बरोबर. म्हणजे ती एखादी घटना कधी घडेल यासाठी अतिशय अस्वस्थपणे वाट बघणे. म्हणजे समजा आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीचा निकाल लागणार आहे परीक्षेचा. बरोबर. तर असं कळलं असेल की 3 वाजता निकाल लागणार आहे तर 2 वाजल्यापासून असं ती व्यक्ती अस्वस्थ ते कधी एकदा लागेल आणि 3 वाजता सुद्धा लागला नाही तर 4 वाजेपर्यंत त्या व्यक्तीची उतावीळ अवस्था होते. कधी एकदा आपल्याला निकाल कळेल त्यासाठी ती व्यक्ती येरझारा घालेल, कुणाला फोन करेल किंवा कुणाकडून आपला निकाल कळतोय का यासाठी प्रयत्न करेल. तर त्या मधल्या वेळात ती व्यक्ती उतावीळ झाली असं आपण म्हणू शकतो. बरोबर. थँक्यू मॅडम. म्हणजे ह्या तुम्ही ज्या दिलेल्या टिप्स आहेत त्या नक्कीच मला उपयोगी होतील आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. MPSC मित्रतर्फे अशाच व्हिडिओ मालिकेचं प्रसारण आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत. तुमच्या सुद्धा जर काही शंका असल्या, तुम्हाला कोणते प्रश्न असले तर ते तुम्ही निश्चित आम्हाला विचारू शकता. या व्हिडिओच्या शेवटी